नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सुपरपोजिशन ऑफ वेव्ज या सेकंड पार्टमध्ये आपण पाहणार आहोत सम टर्मोनॉलॉजीज अबाउट और रिलेटेड टू वेव मोशन, इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्रोग्रेसिव वेव्ज. फर्स्ट वी सी द डेफिनेशन रिलेटेड टू or terminologies in progressive wave motion. आता progressive wave कशाला म्हणायचं सुरुवातीला बघूयात आपण. हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. Wave on water surface, it is a progressive wave. Wave on rope, if it will move up and down. So transverse wave will be travels along the stream or transverse wave travels along the water surface. These are the example of the progressive waves. So progressive waves travels through the medium of the particles. The particles of the medium vibrates about mean position with simple harmonically. So therefore this wave is also called as a simple harmonic progress waves. So we have to express the equation of simple harmonic progressive wave. Before that, we see the some definition related to progressive wave motion. First, we see the definition of amplitude. It is a very simple definition. So amplitude is nothing but maximum displacement of the particle of the medium from its equilibrium position or mean position. So this is a transverse wave. खाली एक डायग्राम दाखवलेली आहे. हे काय केलेलं आहे, एक दोरीचं टोक रिजिड सपोर्टला फिक्स केलंय ओ पॉइंटला आणि दुसरं टोक फ्री ठेवलेलं आहे. सो फ्री टो फ्री जे एंड आहे इट विल पुल अप अँड डाऊन. सो देअर फॉर दीज अ ट्रान्सवर्स वे विल बी ट्रॅव्हल्स अलॉंग दिस स्ट्रीम. सो मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट हे जे आहे एक्स ऍक्सिस जर कन्सिडर केला इट इज अ डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्स. ह्या डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन पासून मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट कुठे आहे, मी पॉइंटर दाखवतोय इथून इथपर्यंत हे मॅक्झिमम पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट झालं, याला म्हणायचं आहे अँप्लिट्यूड. ओके, पिरियड. सो वन वेव टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन वेव. आता एक वेव कधी म्हणायचं, हा क्रेस आणि हा खालचा ट्रफ, डी अंत डी पॉइंट पर्यंत एक वेव पूर्ण झाली, ह्या एक वेव पूर्ण होण्यासाठी लागलेल्या कालावधीला पिरियड म्हणायचं. Period of wave is the time taken by any particle of the medium to complete one vibrations during a period. Okay, kiwa sadhi definition, time required to complete one wave is called as a period. It is denoted by capital T. So wavelength, ek crest ani ek trough antar cover karnyasathi laglela je distance ahe antar ahe tyala wavelength manaycha. ठीक आहे, इथं दाखवलेलं आहे डायग्राम मध्ये. हे सक्सेसिव डिस्टन्स आहे, हा ओरिजिन ओ पॉइंट म्हणजे ओरिजिन आहे वेव्हचा, डी पॉइंट पण ओरिजिन आहे. एक क्रेस आहे, दुसरा पण ट्रफ आहे. एक क्रेस एक ट्रफ फॉर्मिंग वन वेव्ह आणि वन वेव्हची जी लेंथ आहे डिस्टन्स आहे त्याला म्हणायचं वेव्हलेंथ. डेफिनेशन, वेव्हलेंथ इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह ऑर सक्सेसिव्ह पार्टिकल्स ऑफ द मीडियम विच आर इन अ सेम फेज ऑफ which are in same phase or which are in the same state of vibration. It is equal to distance traveled by wave by its time period. It is called as a wave. किंवा साधी डेफिनेशन जर घ्यायची म्हटलं, the distance traveled by one wave is called as a wavelength. So frequency, it is the number of vibrations or number of waves made per second by any particle of the medium is called as a frequency. किंवा इट इज द रिसिप्रोकल ऑफ पिरियड इज कॉल्ड ॲज अ फ्रिक्वेन्सी. अशा पद्धतीने ह्या डेफिनेशन ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत वेव मोशनमध्ये. बघूयात पुढे. फेज अँगल ऑर फेज इट इज डिनोटेड बाय फाय. इट रिप्रेझेंट स्टेट ऑफ व्हायब्रेशन ऑफ द पार्टिकल ऑफ द मीडियम विथ रिस्पेक्ट टू इट्स मेन पोझिशन. फेज अँगलमुळे काय होतं तर पार्टिकल सो व्हायब्रेशन्स आपल्याला समजतं. म्हणजेच हे पॉझिटिव्ह वरचा जो पहिला क्रेस तयार झालेला आहे हा वरच्या बाजूला आहे की खालच्या बाजूला येतो एक्स ॲक्सिसच्या,
हे काय कोण ठरवतो तर फेज अँगल ठरवतो. म्हणजे आता हा पॉझिटिव्ह कन्सिडर करायचा, वरच्या बाजूला आहे फेज, इट रिप्रेझेंट स्टेट ऑफ व्हायब्रेशन, व्हायब्रेशन कशा आहे तो दाखवतो. त्यावरून आपल्याला फेज डिफरन्स घ्यायचा आहे. उदा फेज डिफरन्स इट इज द डिफरन्स बिटवीन एनी टू पार्टिकल्स, पोझिशन ऑफ द पार्टिकल्स, इट इज कॉल्ड एज अ फेज डिफरन्स. इट रिप्रेझेंट्स द डिफरंट स्टेट ऑफ व्हायब्रेशन ऑफ द पार्टिकल ॲट टू डिफरंट इन्स्टंट ऑर एनी पेअर ऑफ द पार्टिकल्स ॲट द सेम इन्स्टंट. इट इज डिनोटेड बाय डेल फाय इज इक्वल टू फाय टू मायनस फाय वन. फॉर एक्झाम्पल, ओ पॉइंटला इनिशियल फेज डिफरन्स फाय वन कन्सिडर करा, आणि इथं ए पॉईंट घेतलेला आहे, इथं फाय टू कन्सिडर करा. तर हा फेज डिफरन्स करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा. ओके, सो नेक्स्ट वेव्ह वेलॉसिटी. तर आपल्याला हे रिलेशन जे आहे वेव्ह वेलॉसिटी, अत्यंत महत्त्वाचं रिलेशन आहे. व्ही इज इक्वल टू एन लॅमडा हे ह्या रिलेशनवरून आपल्याला मिळतो. व्ही इज इक्वल टू एन लॅमडा हे ह्या रिलेशनवरून मिळतं. सो वेव्ह वेलॉसिटी, वेलॉसिटी इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. या ठिकाणी व्हेलॉसिटी म्हणजे काय घ्यायचं आहे, तर फेव व्हेलॉसिटी, फेव व्हेलॉसिटी फेवशी रिलेटेड डिस्टन्स घ्यायचं, फेवशी रिलेटेड टाइम घ्यायचं. आता इथं बघा, फेव व्हेलॉसिटी इट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द फेव इन 1 सेकंड. एका सेकंदामध्ये फेवनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे. साधा फॉर्म्युला आहे, 1 वेव म्हटलेला आहे, 1 सेकंद म्हटलेला आहे, और डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द 1 वेव इज कॉल्ड एज ए वेव व्हेलॉसिटी. मग 1 वेव म्हटल्यानंतर व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती घ्यायचं आहे एका व्हेवसाठी, एका व्हेवसाठी किती डिस्टन्स कव्हर होतं, लॅम्बडा. आणि एका व्हेवला लागलेला कालावधी म्हणजेच काय असतो, पिरियड असतो. म्हणून व्ही इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन टी हे रिलेशन घेतलेलं आहे. तुम्ही अगोदरच्या इयत्तेमध्ये हे शिकलेलं आहात रिलेशन, व्ही इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन टी, बट 1 अपॉन टी इज नथिंग बट एन फ्रिक्वेन्सी. सो देअरफोर व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा हे रिलेशन आपल्याला मिळतं, विच जे रिलेशन इज कॉल्ड ॲज ए रिलेशन बिटवीन वेव्ह व्हेलॉसिटी फ्रिक्वेन्सी अँड टाइम पिरियड. ओके, सो इट इज डिटर्न बाय मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द मेडियम थ्रू विच द वेव्ह प्रोपगेट्स. द व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह मोशन इज मेजर्ड विथ रिस्पेक्ट टू द मेडियम. द वेव्ह व्हेलॉसिटी चेंजेस व्हेन द मेडियम इज इन मोशन. व्हेलॉसिटी कधी चेंज होते, जर मोशन प्रोड्यूस झाली तर वेव्ह व्हेलॉसिटी चेंज होते. दॅट इज द स्पीड ऑफ द साऊंड थ्रू इयर चेंजेस व्हेन द विंड इज ब्लोइंग. साऊंडमध्ये काय होतं, साऊंडमध्ये स्पीड कधी साऊंडचा बदलतो, ज्या वेळेस हवेमध्ये चेंज होतो त्यावेळेस साऊंडचा पण स्पीड बदलतो. देअर आर टू व्हेलॉसिटीज असोसिएटेड विथ वेव्ह. वन इज द वेव्ह व्हेलॉसिटी अँड अदर इज द पार्टिकल व्हेलॉसिटी, विच इज द स्पीड विथ विच द पार्टिकल ऑफ द मीडियम व्हायब्रेट व्हेन द वेव्ह पासेस थ्रू द मीडियम. म्हणजेच वेव्हशी रिलेटेड दोन व्हेलॉसिटीज येतात या ठिकाणी, एक असते ती वेव्ह व्हेलॉसिटी आणि दुसरी असते ती पार्टिकल व्हेलॉसिटी. सो देअर हॅव टू व्हेलॉसिटीज. नेक्स्ट वी सी द पाथ डिफरन्स. वेव्ह मोशनमध्ये पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स खूप महत्त्वाच्या क्वांटिटी आहेत. फेज डिफरन्स इज रिलेटेड टू पाय अँड पाथ डिफरन्स इज रिलेटेड टू लॅम्बडा. पाथ मीन्स मार्ग, फेज मीन्स अँगल. म्हणून फेज डिफरन्स जो आहे तो अँगलशी संबंधित आहे आणि पाथ डिफरन्स जो आहे तो लॅम्बडा म्हणजे डिस्टन्सशी संबंधित आहे. सो पाथ डिफरन्स इंडिकेट्स द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स मेजर्ड अलॉंग द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह थ्रू द मीडियम. दोन पॉइंट मधलं वेव्ह मध्ये दोन पॉइंट मधलं अंतर म्हणजेच पाथ डिफरन्स. हे काय असणार आहे मग, लॅम्बडा टू मायनस लॅम्बडा वन. जसा फेज डिफरन्स आहे तो अँगलशी संबंधित आहे म्हणून फाय टू मायनस फाय वन कन्सिडर केलं होतं, तसं पाथ डिफरन्स लॅम्बडा टू मायनस लॅम्बडा वन. सो टाइम डिफरन्स इट इंडिकेट्स द टाइम टेकन बाय द वेव्ह टू ट्रॅव्हल फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट थ्रू द मीडियम. सो नेक्स्ट प्रोग्रेसिव वेव्ह. सो फर्स्ट वी सी द प्रोग्रेसिव वेव्ह. आपण पाहिलेलं आहे प्रोग्रेसिव वेव्ह कशाची टाईप्स आहे. ओके, हे अगोदर टाईप्समध्ये घेतलेलं आहे. आता आपल्याला डेफिनेशन बघायचं आहे.
progressive wave. Saadi definition, the wave travels in a given medium or given direction is called as a progressive wave. Progressive wave म्हणजे काय, एकाच दिशेने प्रोग्रेस करत जाणारी वेव, त्याला प्रोग्रेसिव्ह वेव म्हणायचं. समजा पाण्यामध्ये दगड टाकला, जिथं दगड टाकला तो सोर्स झाला तयार, तिथून सोर्स पासून एका विरुद्ध दिशेने म्हणजे सगळ्या बाजूने सोर्स पासून दूर ह्या वेव निघून जातात. बरोबर आहे, म्हणजे एकाच दिशेने पुढे 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 जाणाऱ्या ह्या वेव्स असतात. आणि ह्या प्रोग्रेसिव्ह वेव मध्ये आपल्याला ह्या प्रोग्रेसिव्ह वेव मधले कन्सेप्ट काय आहेत ते बघायचे आहेत. Transverse wave is the best example of the progressive wave. आता यामध्ये काय होतं बघा, दे आर प्रोड्यूस्ड व्हेन डिस्टर्बन्सेस क्रिएटेड इन द मीडियम. तुम्हाला सांगितलं मी, संत पाण्यामध्ये दगड टाकला, मीडियम डिस्टर्ब झालं, मीडियम डिस्टर्ब झालं की लाटा तयार होतात, लाटा तयार होतात, लाटा ह्या पुढे पुढे गेल्यासारखे आपल्याला जाणवतात, अशाला म्हणायचं प्रोग्रेसिव्ह वेव. दे आर प्रोड्यूस्ड व्हेन मीडियम इज डिस्टर्ब, पहिलं कॅरेक्टरिस्टिक झालं. दुसरा पार्ट, दुसरा पॉइंट, एव्हरी पार्टिकल व्हायब्रेट्स इन सिंपल हार्मोनिक मोशन, अप अँड डाऊन मोशन किंवा टू अँड फ्रू, वरती खाली, वर खाली, वर खाली, व्हायब्रेशन थोडक्यात. संत पाण्यामध्ये दगड टाकला हे बेस्ट एक्झाम्पल घ्यायचं. ते वॉटर मॉलिक्युल्स काय होतात, जागेवर व्हायब्रेट होतात आणि पुढच्या पार्टिकलला एनर्जी देतात. त्याला एनर्जी मिळाली की तो जागेवर व्हायब्रेट होतो आणि शेजारच्या पार्टिकलला एनर्जी देतो, वॉटर मॉलिक्युलला एनर्जी देतो. अशा पद्धतीने ही एनर्जी आणि मोमेंटम ट्रान्सफर होत जाते. त्या वर खाली होणाऱ्या पोझिशनला सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणायचं. किंवा प्रोग्रेसिव्ह वेव हीच सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव असते, त्याला SHPW असं म्हणतात. तर आता आपल्याला सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव आपल्याला पार्ट पुढे बघायचा आहे. तर या ठिकाणी सिम्पल हार्मोनिक मोशन हा शब्द आलेला आहे, म्हणजे पार्टिकल ऑफ द मीडियम व्हायब्रेट सिम्पल हार्मोनिकली of the same amplitude and same period and no any particle is at rest. कोणताही पार्टिकल या ठिकाणी रेस्ट नसतो, सगळे पार्टिकल व्हायब्रेट होतात अबाउट मीन पोझिशन. दे कंटिन्युअसली ट्रॅव्हल्स अवे फ्रॉम द सोर्स, सोर्स पासून दूर जाणाऱ्या ह्या वेव्स असतात कंटिन्युअसली. दे ट्रान्सफर एनर्जी अँड मोमेंटम थ्रू द मीडियम, एनर्जी आणि मोमेंटम ह्या हेज ट्रान्सफर करतात. एव्हरी पार्टिकल व्हायब्रेट विथ द सेम अँप्लिट्यूड इन अ सेम फेज, इथं इन अ सेम फेज पाहिजे. ठीक आहे, फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल, इथं फेज कॉन्स्टंट राहत नाही, पार्टिकल टू पार्टिकल फेज चेंज होत राहतो. द फेज डिफरन्स कंटिन्युअसली इन्क्रीजिंग अलॉंग द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन, हा फेज डिफरन्स आहे तो पुढे पुढे जाणारी वेव असल्यामुळे हा फेज डिफरन्स सुद्धा वाढत जातो. एव्हरी पार्टिकल ऑफ द मीडियम इज सेट इन टू व्हायब्रेशन्स बाय दीज वेव्स. दीज आर दी एट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्रोग्रेसिव्ह वेव. यानंतर आपल्याला स्टेशनरी वेव बघायची. तर स्टेशनरी वेव आणि प्रोग्रेसिव्ह वेव याचा आपल्याला डिफरन्स सुद्धा पुढे घ्यायचा आहे. हे प्रोग्रेसिव्ह वेव कशाशी रिलेटेड आहे, एनर्जी प्रोपोगेशनशी रिलेटेड असलेल्या वेव्स आहेत. मग त्याच्या दोन टाईप्स, प्रोग्रेसिव्ह वेव आणि स्टेशनरी वेव, येते लक्षात. तर याचा डिफरन्स परत आपल्याला पुढे बघायचा आहे, त्यावेळेस परत हे पॉईंट्स आपल्याला एक्सप्लेन करायचे विथ रिलेटेड टू स्टेशनरी वेव्स. आता महत्त्वाचा पार्ट बघायचा आपल्याला, इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव. प्रोग्रेसिव्ह वेव ही सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव असते. आता सिंपल हार्मोनिक का म्हणायचं, हे सांगितलं, पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट अबाउट मीन पोझिशन ऑर इक्विलिब्रियम पोझिशन थ्रू द मीडियम. सो देअरफोर धिस प्रोग्रेसिव्ह वेव इज कॉल्ड एज ए सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव. मग डेफिनेशन परफेक्ट आपल्याला काय सांगता येईल, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव. मी सर्व पार्ट डेफिनेशनचा काय असेल किंवा काही कन्सेप्टचा पार्ट जो आहे तो या आर्टिकलमध्येच कव्हर करतो आहे. आता डेफिनेशन जे आहे ती मी सेपरेट घेतलेली नाही स्क्रीनवरती, परंतु सांगतो आहे ते व्यवस्थित आहे का. द प्रोग्रेसिव्ह वेव ट्रॅव्हल्स थ्रू द मीडियम. ओके, द पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट्स अबाउट मीन पोझिशन विथ सिंपल हार्मोनिक व्हायब्रेशन्स आर कॉल्ड सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव. ही सांगितलेली पूर्ण डेफिनेशनचा अर्थ सांगतो. ज्यावेळेस ह्या प्रोग्रेसिव्ह वेव माध्यमामध्ये प्रोपोगेट होतात, त्यावेळेस माध्यमामधील पार्टिकल जे आहेत हे कसे व्हायब्रेट होतात, अप अँड डाऊन, वरती खाली व्हायब्रेट होतात, अबाउट इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे एका पॉइंट भोवती, मीन पोझिशन म्हणायचं त्याला.
विथ सिंपल हार्मोनिक व्हायब्रेशन्स, म्हणजे जो अप अँड डाऊन पार्ट आहे किंवा टू अँड फ्रो पार्ट आहे, ह्या कन्सेप्टला सिंपल हार्मोनिक व्हायब्रेशन्स म्हणायचं. हा सगळा कन्सेप्ट प्रोग्रेसिव्ह वेवमध्ये येतो, त्याला सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव असं म्हणायचं. या सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेवचं इक्वेशन काढायची, जे इक्वेशन आपल्याला सिलॅबसमध्ये डेरिव्हेशनच्या स्वरूपामध्ये दिलेलं आहे, ठीक आहे, ते बघायचं आहे. त्याच्यासाठी आपण एक ट्रान्सवर्स वेव कन्सिडर केलेली आहे. दीज वेव ट्रॅव्हल्स अवे फ्रॉम दिस सोर्स ओ, ओ पॉइंटपासून ही दूर जाणारी अशी वेव आहे, म्हणून याला प्रोग्रेसिव्ह वेव म्हणायचं. हा आहे क्रेस, हा आहे ट्रफ. वन क्रेस वन ट्रफ फॉर्मिंग वन वेव, एक वेव इथं तयार होते. सो डिस्टन्स ट्रॅव्हल बाय वन वेव इज कॉल्ड ॲज ए वेव लेंथ लॅमडा, म्हणून हे लॅमडा घेतलेलं आहे. लॅमडासाठी, लॅमडा डिस्टन्स कव्हर करण्यासाठी फेज डिफरन्स आलेला आहे टू पाय. हा फेज डिफरन्स वन वेव साठी टू पाय, पाथ डिफरन्स असेल लॅमडा. ओके, हे समजलं असेल सगळ्यांना. आणि हा मग इथं झिरो असतो, हा इथं पाय येईल, हा टू पाय. म्हणजे एक फेज, एक वेव पूर्ण करण्यासाठी किती अँगल मिळवावा लागतो आपल्याला? टू पाय. दीड वेव, दीड म्हणजे एक पूर्ण आणि अर्धी, किती फेज डिफरन्स आला? थ्री पाय. दोन वेव साठी, म्हणजे हे एक वेव पूर्ण झाली टू पायला, दुसरी वेव पूर्ण होईल फोर पाय. ओके, म्हणून इथं शेजारी लिहिलंय बघा, लॅमडाला टू पाय हा फेज डिफरन्स आला. पाथ डिफरन्स इज इक्वल टू फेज डिफरन्स असतो, मग पाथ डिफरन्स लॅमडा असेल तर फेज डिफरन्स लॅमडाला किती आला? टू पाय. ओके, आता याचं कन्स्ट्रक्शन बघायचं आपल्याला. कन्स्ट्रक्शन डायग्राम, कन्सिडर ए सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव. इट इज अ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव ट्रॅव्हलिंग अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस विथ व्हेलॉसिटी व्ही. सो वाय रिप्रेझेंट डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल, हे पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट. वाय काय दाखवतो? पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट, व्यवस्थित ऐकायचं आहे. अँड एक्स रिप्रेझेंट द पार्टिकल ऑफ द मीडियम अँड द रिलेशन पार्टिकल्स ऑफ द मीडियम. एक्स रिप्रेझेंट द पार्टिकल्स अलॉंग द फेज, इट रिप्रेझेंट द फेज डिफरन्स. म्हणजेच पार्टिकल जे आहे, पार्टिकलचं व्हायब्रेशन अलॉंग द एक्स ऍक्सिस आहे, आणि वाय रिप्रेझेंट द पोझिशन ऑफ द पार्टिकल इन द मीडियम. ओके, वी हॅव टू गिव्ह द रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय. म्हणजे पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स रिलेशन आपल्याला बघायचं आहे. ऍट एनी इन्स्टंट, आता वाय झिरो इथं हा पॉईंट आहे, पॉइंटरनं दाखवतोय, झिरो पाय, टू पाय, थ्री पाय, फोर पाय, हे सगळे ओरिजिनचे पॉईंट आहेत अलॉंग द एक्स ॲक्सिस. म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट जे आहे पार्टिकलचं झिरो असणार आहे, आणि मॅक्झिमम कुठं असणार आहे? हा पॉइंटर जिथं मी थांबवलेला आहे तिथं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, म्हणजे ॲम्प्लिट्यूड म्हणतो. म्हणजे झिरोला, पायला, टू पायला, थ्री पायला झिरो डिस्प्लेसमेंट असणार आहे पार्टिकलचं. सो ॲट एनी इन्स्टंट द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल ॲट ओरिजिन, ओरिजिन म्हणजे हे पॉईंट ओ पाय, टू पाय, थ्री पाय, ह्या सगळ्या पॉईंटला इक्वेशन येतं वाय इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी. हे इक्वेशन्स पाठीमाग तुम्ही येतेमध्ये शिकलेलं आहात. ओरिजिनला डिस्प्लेसमेंट काय असतं? वाय इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी, किंवा असोलेशन ह्या चॅप्टरमध्ये झालेलं आहे. सो डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल ॲट मीन पोझिशन, वाय इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी. आणि डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, म्हणजे वाय इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी असतं. तर हे ओरिजिनचं डिस्प्लेसमेंट इक्वेशन घ्यायचं, वाय इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी. ओके, म्हणजे हे डिस्प्लेसमेंट ओ पॉइंटला तेच इक्वेशन असणार आहे, पायला तेच असणार आहे, टू पायला तेच, थ्री पायला सुद्धा तेच इक्वेशन असणार. इक्वेशन फर्स्ट कन्सिडर करूयात. ॲज द वेव प्रोपोगेट थ्रू द मीडियम एव्हरी नेक्स्ट पार्टिकल लॅग्स इन फेज बिहाइंड द प्रिवियस पार्टिकल. याचा अर्थ असा आहे, वेव प्रोपोगेट थ्रू द मीडियम एव्हरी पार्टिकल लॅग्स इन फेज, प्रत्येक पार्टिकल. आता या ठिकाणी ए ठिकाणी पॉइंट कन्सिडर केलाय आपल्याला. आता फेज डिफरन्स तुमच्या लक्षात आला, ओरिजिनला फेज डिफरन्स, झिरोला पाय आहे, या ठिकाणी पॉइंटला दाखवतो पाय आहे, टू पाय आहे, थ्री पाय, पण मधलाच कुठला तरी ए पॉइंटला, म्हणजे इथे वेव आहे. मी पॉइंट दाखवलाय बघा, हा पॉइंट एक्स्ट्रीमला पण नाही तर मिनला पण नाही, मग कुठे आहे? मध्येच कुठेतर असेल ए पॉइंटला. तर इथला फेज डिफरन्स किती, कसा काढायचा? ओके, जनरल इक्वेशन फॉर्म करायचं आपल्याला. हे वाय इज इक्वल टू हे झिरो पाय, टू पाय, थ्री पाय, या ठिकाणचं इक्वेशन मिळालं आपल्याला, वाय इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी.
आणि पॉइंटर दाखवतो, हा एक्स्ट्रीम पोझिशनला पार्टिकल आहे. पॉइंटर इथे एक एक्स्ट्रीम पोझिशन आहे, इथे एक एक्स्ट्रीम पोझिशन आहे, पॉइंटर दाखवतो तिथं, इथे एक एक्स्ट्रीम पोझिशन आहे. इथले सुद्धा इक्वेशन्स माहीत आहेत, वाय इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. मग हे आणि हा पॉइंट सोडून, मधला आणि एक्स्ट्रीम पोझिशनचा पार्ट सोडून, मधलं कुठलं तरी इक्वेशन काढायचं आपल्याला ॲट एनी पोझिशनचं. त्याच्यासाठी पार्टिकल मी कन्सिडर केला ए या पॉइंटला. मग ए पॉइंटला पार्टिकल कन्सिडर केला तर तो कसा कन्सिडर करायचा आहे, विच इज लॅग्स बिहाइंड द नेक्स्ट प्रिव्हियस पार्टिकल. हा कशाच्या पुढे मागे आहे कन्सिडर करायचा आहे, पुढच्या ओरिजिनच्या तो मागे आहे, डी पॉइंटच्या तो मागे असं कन्सिडर करायचं आहे. हेन्स मग हा फेज डिफरन्स किती आहे हा एवढा राहिलेला, तर तो ह्या ओरिजिन मधून वजा करायचा, म्हणजे हा फेज डिफरन्स एवढा येईल. पॉइंटरनं मी दाखवतो, ठीक आहे, डी पॉइंटला 2 पाय आहे फेज डिफरन्स, ए पॉइंटला किती असणार आहे, तर तो डी पॉइंटच्या मागे आहे, हा फेज डिफरन्स वजा करायचा, त्याचं इक्वेशन मांडलेलं आहे. मग डी पॉइंटला किती इक्वेशन आहे, वाय इज इक्वल टू साईन ओमेगा टी. पण पार्टिकलचं कुठलं काढायचं आपल्याला, ए पॉइंटचं काढायचं, हा ए पॉइंटचं डिस्प्लेसमेंट इक्वेशन काढायचं. म्हणून हा काय करायचा, ओरिजिन मध्ये जे डिस्प्लेसमेंट इक्वेशन आहे ए साईन ओमेगा टी, त्यामधून तो अँगल, फेज अँगल काय करायचा, डेल्टा वजा करायचा. डेल्टा इज द फेज अँगल बिटवीन, इथं दिलंय बघा, विच इज द फेज डेल्टा विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन, हा पुढच्या ओरिजिनच्या तो माग आहे डेल्टा, असं कन्सिडर करायचं. म्हणून डेल्टा वजा केलाय, म्हणून डेल्टाची किंमत आपल्याला काढायची आहे. द पाथ डिफरन्स लॅम्बडा, इथं दिला आता वरच्या बाजूला, पाथ डिफरन्स लॅम्बडा करस्पॉन्ड्स टू फेज डिफरन्स 2 पाय. इथं बघा लॅम्बडाला 2 पाय आहे, हेन्स द पाथ डिफरन्स एक्स ला, तर एक्स ला किती आहे, इथं हा एक्स ठिकाणी, लॅम्बडाच्या ठिकाणी 2 पाय लिहिलं, तर एक्सच्या ठिकाणी काय घ्यायचं आपल्याला, लॅम्बडा, म्हणजे ए पॉइंटचं इक्वेशन काढायचं, म्हणून तो लॅम्बडा. तिरकस गुणाकार केला तर लॅम्बडाची किंमत, सॉरी डेल्टाची किंमत काढता येईल. लॅम्बडाला पाथ डिफरन्स 2 पाय आहे, तर एक्सला किती आहे, डेल्टा, तर डेल्टा इज इक्वल टू 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. तर ही किंमत डेल्टाच्या ऐवजी 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये ठेवली असता, डेल्टाची किंमत ठेवली असता इक्वेशन मिळेल वाय इज इक्वल टू ए साईन इन ब्रॅकेट ओमेगा टी मायनस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. बट ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन कॅपिटल टी, ही आपण पाठीमाग ओमेगाच्या डेफिनेशन मध्ये घेतलेले आहे, हे रिलेशन ओमेगा इज इक्वल 2 पाय अपॉन टी. हे त्यावेळेस घेताना मी सांगितलं होतं रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टर मध्ये की हे रिलेशन महत्वाचं आहे. ही किंमत इथं 4 नंबर इक्वेशन मध्ये ठेवली तर वाय इज इक्वल टू ए साईन 2 पाय स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा, हे इक्वेशन येईल. यामधून 2 पाय कॉमन घेता येईल, वाय इज इक्वल टू ए साईन 2 पाय स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा, इक्वेशन 5. दिस इज अन एक्सप्रेशन फॉर इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव वेव. वी कॅन राईट दिस इक्वेशन इन डिफरंट फॉर्म्स. आता हे इक्वेशन जे 5 नंबरचं आहे, अत्यंत महत्वाचं इक्वेशन, सर्व लक्षात ठेवायचं आहे. याचे वेगवेगळे फॉर्म्स आपल्याला तयार करता येतील, त्यामध्ये 1/t इज इक्वल टू एन किंमत ठेवू शकतो 5 नंबर इक्वेशन मध्ये. म्हणून वाय इज इक्वल टू ए साईन 2 पाय इन ब्रॅकेट एन टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा, हे 5-6 नंबरचं इक्वेशन जे आहे ते वेगळा फॉर्म आहे. यामधून एन कॉमन काढायचं 6व्या इक्वेशन मधूनच, वाय इज इक्वल टू ए साईन 2 पाय एन, एन कॉमन काढलं तर लॅम्बडाला छेदस्थानी एन न डिवाइड करावं लागेल, बरोबर आहे. म्हणून 2 पाय एन इन ब्रॅकेट टी मायनस एक्स अपॉन एन लॅम्बडा, जर एन न मल्टिप्लाय केलं तर 6 नंबरचं इक्वेशन तयार होईल आपल्याला. म्हणून एन कॉमन काढलं तर हे इक्वेशन, बट एन इज इक्वल एन लॅम्बडा इज इक्वल टू व्ही, व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा, अगोदरचं रिलेशन मी घेतला होता, त्यामध्ये व्ही ची किंमत ठेवली तर वाय इज इक्वल टू ए साईन 2 पाय एन इन ब्रॅकेट स्मॉल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा, सॉरी एक्स अपॉन व्ही. सो वाय इज इक्वल टू ए साईन 2 पाय एन अपॉन व्ही इन ब्रॅकेट व्ही टी मायनस एक्स, ओके. तर व्ही कॉमन काढला, व्ही कॉमन काढलं तर व्ही टी मायनस एक्स डिवाइड बाय व्ही आहे, हे सोडून पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल. बट एन अपॉन व्ही, व्ही व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा, सो एन अपॉन व्ही इज इक्वल टू 1/ लॅम्बडा, हे रिलेशन सोडून बघा काय सांगितलं, बघा व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. इथं लिहा सर शेवटी वाटल्यास, या पॉइंटर दाखवतोय बघा, व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा, एन एन कॅन्सल केलं तर लॅम्बडा राहतं, म्हणून इक्वेशन 7वा फॉर्म येतो, वाय इज इक्वल टू ए साईन 2 पाय अपॉन लॅम्बडा इन ब्रॅकेट व्ही टी मायनस एक्स, 7 इक्वेशन. किती इक्वेशन झाले बघा, 6 नंबरचं, 7 नंबरचं,
पाच नंबरचं, तीन फॉर्म आहेत या इक्वेशनचे. तर हे इक्वेशन्स अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि हे डेरिवेशन सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने इंट्रोडक्शनमध्ये काही डेफिनेशन घेतलेले आहेत आणि एक डेरिवेशन आपलं पूर्ण झालेलं आहे. पुढच्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत रिफ्लेक्शन ऑफ फेज हे आर्टिकल आणि पुढे कंटिन्यू करणार आहोत. थँक्यू.